कोरोनाच्या संकटामुळे जनता दरबार घेता येत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिरूर हवेलीतील सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रकारच्या समस्या आहेत. त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी जलद गती जनता समस्या निवारण उपक्रम राबवण्याचं ठरवलंय. आमदारांच्या या नियोजनामुळं जनतेच्या समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला बापूंच्या वतीनं आव्हान केलंय. आपल्या ज्या काही समस्या असतील त्या लेखी स्वरूपात 25 सप्टेंबर पर्यंत आमदार अशोक पवार यांच्या शिरूर येथील छत्रपती कॉलनी जनसंपर्क कार्यालय आणि वाघोली येथील लाईफलाईन हॉस्पिटल जवळील जनसंपर्क कार्यालय यामध्ये पोहोचत करायचं आहे. त्यानंतर प्रशासनाला 1 आठवड्याचा वेळ दिला जाईल. त्यानंतर प्रशासनातील सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन प्रलंबित तक्रारी प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं देखील आमदार अशोक पवार म्हणाले. नमस्कार. सध्याला आपण सर्वजण कोविड सारख्या एका महामारीतनं जात आहोत. पूर्वी आपण जनता दरबार घेतले आणि त्यामुळे लोकांच्या समस्या त्याद्वारे अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवण्यास आपल्याला यश आले. कोरोनामुळे आपल्याला जनता दरबार घेता येत नाही म्हणून माझ्या मनामध्ये कल्पना आली की तालुक्यातील जे प्रमुख खाते प्रमुख असतील त्या सर्व खाते प्रमुखांची एक वेगळी बैठक घ्यायची आणि त्याद्वारे सामान्य माणसांच्या समस्यांचं निराकरण करायचं. म्हणून आपणाला मी विनंती करतो शिरूर हवेली तालुक्यातील आम जनतेला की आपल्या तक्रारी ह्या लेखी स्वरूपात दिनांक 25 सप्टेंबर पर्यंत माझ्या शिरूर आणि वाघोलीच्या ऑफिसला आपण पोहोचवाव्यात. त्यानंतर 1 आठवडाभर आपण प्रशासनाला देऊ आणि आठवड्यानंतर प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख असतील त्यांची एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीद्वारे आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की आपले प्रलंबित प्रश्न हे माझ्या ऑफिसला दिनांक 25 सप्टेंबर पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने आपण पाठवूया. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.